वाचवणारे ग्लोबल हॉस्पिटल आता कायापालट होणार आहे. याच ग्लोबल हॉस्पिटलला आता धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल या नावानं भूमिपूजन करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक मोहन भागवत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 30 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 ठाण्याच्या बाळकुंभ या ठिकाणी ग्लोबल हॉस्पिटलचं उद्घाटन धर्मवीर आनंद दिघे हॉस्पिटल या नावानं त्याचा शुभारंभ होणार आहे. जर त्याचं दृश्य पाहिलं तर 10 मजली की हा इमारत आहे आणि विशेष म्हणजे ठाणे कॅन्सर हॉस्पिटलचा एक भाग उभारण्यात आला आहे तर दुसरा भाग त्याचं भूमिपूजन टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्याच्या बाजूला श्रीमंदिर संकुल याचंही भूमिपूजन जितो ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येईल आणि जे ठाणे असो आणि आसपासच्या जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा तिथे आश्रम बांधण्यात येणार आहे.